शेतकरी बंधू नमस्कार। सध्या पण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। आज दिनांक 13/7/2023 लोडिंग चाललेलं आहे। श्री आरोटे साहेब, ब्राह्मणवाडा, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आता साहेबांनी हे सफेदचंदन घेतलेलं आहे। हे लोडिंग जे चालू आहे, हे सफेदचंदन जर म्हटलं तरी जी लागवड 10 बाय 10 वरती असते, एकरामध्ये आपल्याला 500 रुपये लावता येतात। त्याचबरोबर होस्टम प्लॅन म्हणून आपण कडुलिंब, मोहगणी, मिल्याडुब्या अशी रोपं लावू शकतो। रोप लावल्यापासून आपल्याला 8 ते 10 वर्षामध्ये झाड चांगलं तयार होतं। आता हे चंदन लावताना तण काढू नका। हां, ह्या चंदनाच्या बाजूला तूर मका टाकायचा आहे। आपण तूर मका टाकल्यामुळे झाडे वाढतात फास्ट। 2 दाणे तुरीचे 2 दाणे मक्याचे टाकायचे। चंदनाला होस्ट मिळाल्यामुळे फास्ट वाढतं। रोपं आल्यानंतर 1-5 दिवस ठेवायचे, त्यानंतर हिची लागवड करायची आहे। रोपं उतरताना झाडाखाली किंवा ओपनला उतरू शकतो, घरात किंवा पत्र्याखाली उतरायची नाहीत। रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं। खात्रीशी रोपं रोप लावताना खड्ड्यामध्ये शेणखत, निंबळ पेंट, थिमेट, फोरेट म्हणतो ते, हे सगळं टाकून मातीत मिक्स करून रोप लावायचं। रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिडची आळवणी द्यायची। साधारण हे झाड आपल्याला 10 वर्षामध्ये सरासरी 12 ते 14 किलोपर्यंत गाभा मिळतो आपल्याला। हा गाभा म्हटलं तर आज गव्हर्नमेंटने 7000 रुपये किलोचा भाव दिलेला आहे। लागवड केली की पीक पाणी म्हणून नोंद करायची 7-12 ला। रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला व मार्गदर्शन मिळत असते। तर शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा। रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं। आपली नर्सरी 35 एकरात आहे। 1982 नर्सरी आहे। 42 वर्षाची जुनी नर्सरी आहे। ऑल महाराष्ट्र रोपं घरपोच मिळत असतात।